आज महाराष्ट्रातन भाज्यपाल विषारी कोश्यारी जी यांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवले। सगळ्यात प्रथम मी राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानते, कारण का राज्यपाल कोश्यारी यांनी सातत्याने महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या बद्दल वक्तव्य करून, बेताल वक्तव्य करून वातावरण गढूळ केले। राज्यपाल हे एक संविधानिक पद आहे, परंतु सातत्याने राज्यपाल कोश्यारी यांनी भाजपचा अजेंडा राबवताना आपल्याला दिसले। त्यांनी त्यांच्या पदाच्या गरिमेला काळे फासले होते, आणि अशी व्यक्ती पदावर काम करणं हे महाराष्ट्राच्या हितासाठी, भवितव्यासाठी अजिबात योग्य नव्हतं। आणि आज खरं तर पाहता हा राजीनामा त्यांनी खूप आधी द्यायला पाहिजे होता, परंतु उशिरा का होईना राष्ट्रपती महोदय साहेबांनी हा त्यांचा राजीनामा मंजूर करून या विषारी भाजपाची हक्कलपट्टी करण्यात आली, त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते। आणि अशा संविधानिक पदावर येणारे जे राज्यपाल असतील त्यांनी कोणत्या पक्षाचे नाही तर एक संविधानिक पद आणि लोकांना त्या पदाचा मार्गदर्शन असेल किंवा कायद्याने राज्य चालणं असेल या गोष्टी करणं अपेक्षित आहे, आणि त्याची आम्ही अपेक्षा बाळगतो। मुळात कोश्यारी जे आपले कोश्यारी बाहेर गेलेले आहेत राज्यपाल, त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात बेकायदेशीर हे सरकार स्थापित झालं। राज्यपाल कोश्यारींनी सातत्याने कायद्याची पायमल्ली केली। त्यांचं जे राज्यपाल हाऊस होतं ते चहाच्या टपरीसारखं, कोणीही तिथे जात होतं, कोणीही तिथे बेकायदेशीर गोष्टी तिथून सुरुवात होत होती, हे अत्यंत दुःखदायक होतं, वेदनादायक होतं। कायद्याच्या चौकटीच्या बाहेर होतं तरी सुद्धा या गोष्टी महाराष्ट्राने सहन केला, आणि शेवटी महाराष्ट्राच्या जनतेचा विजय झाला असं म्हणण्यात येईल। त्याच्यामुळे भाज्यपाल विषारी कोश्यारी यांची जी हकलपट्टी झाली, त्याच्या या हकलपट्टीमुळे महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे, आणि पेढे वाटप सुद्धा लोक आनंदाने करत आहेत।